नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल लांडे पाटील. आज आपल्याला या कलशाला कलश वस्त्र कसे नेसवायचे हे शिकायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रतासाठी तुम्हाला हे भरपूर जागी उपयोगाला पडेल. ही दोऱ्याची पहिली बाजू, इथे तुम्हाला सर्वप्रथम एक गाठ बांधून घ्यायची. थोडासा दोरा एक्स्ट्रा ठेवायचा जेणेकरून शेवटच्या गुंडाळलेल्या गाठीला ती गाठ बसेल. आणि इथून तुम्हाला राऊंड शेप करायचं आहे. खालून एक राऊंड शेप करून पूर्ण तुम्हाला इकडे एक राऊंड शेप करायचं आहे. कंटिन्यू करायचं इथून असं. हा राऊंड शेप असाच करत करत पूर्ण कलशाला फिरवायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा एखाद्या घरामध्ये काही सत्यनारायणची पूजा असेल किंवा बरेच काही देवकार्यामध्ये जर कलश स्थापना वगैरे काही कार्य असो त्यावेळेस कलश वस्त्र तुम्ही इझिली नेसू शकता. पुरातन काळामध्ये अशाच प्रकारे कलश वस्त्र नेसून देवाची पूजा केली जात असत. दोरा घट्ट ओढत गुंडाळायचा जेणेकरून तो हलणार नाही. नंतर अशाच प्रकारे इकडून जाळी तयार झाल्यासारखं दिसलं पाहिजे. ते नशीब तुझ्या मुठीत ग आई, नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई, नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई, नशीब तुझ्या मुठीत ग भोगते नव दिशा मी मागते. उघडले डोळे काळूबाई, उघडले डोळे काळूबाई, पहिल्या तुझ्या भेटीत ग माझ नशीब तुझ्या मुठीत ग आई, नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई, नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई, नशीब तुझ्या मुठीत ग.
माझं नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग भोगते नव दिशा मी मागते उघडले डोळे काळूबाई उघडले डोळे काळूबाई पहिल्या तुझ्या भेटीत ग माझं नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग आई नशीब तुझ्या मुठीत ग